ही काम करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला श्री गणेश शक्ती देऊ बुद्धी देऊ आणि सगळी कल्पकता तुमच्यामध्ये त्या बाबतीत निर्माण हो अशा प्रकारची शुभेच्छा मी देतो आणि या ठिकाणी थांबतो. अगर आपको ये वीडियो अच्छा लगा तो लाइक करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूलें. सर आजचा जो कार्यक्रम झाला त्याची काय माहिती दिली सर? महाराष्ट्र मंडळाने या वर्षी 73वा गणेशोत्सव साजरा केला, त्या अनुषंगाने सत्कार्याची खिडकी हा जो आमचा एक प्राईम प्रोजेक्ट मंडळ राबवतो, त्या अनुषंगाने यावर्षी आम्ही भक्तगणांना आवाहन केलं होतं की बाप्पाच्या चरणी धान्य अर्पण करा, जे आम्ही समाजातील गरजू लोकांपर्यंत वाटप करून त्यांना सहकार्य करू. भरपूर गणेश भक्तांनी इथे मनोभावे इथे अन्नधान्याचं दान केलं, ते दान आता समाजापर्यंत पोचवायचं होतं. त्याला आमची आदर्श विद्यालयाची शाळा आहे महाराष्ट्र मंडळाच्या बाजूलाच आहे, अनुषंगाने आम्ही शाळेच्या मॅनेजिंग कमिटीला भेटलो. शाळेने तात्काळ आम्हाला मंजुरी दिली की हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आहे आणि अभ्यंकर साहेब आणि अजय नाईक साहेब आज इथे उपस्थित होते शाळेमार्फत. अभ्यंकर साहेब हे महाराष्ट्र राज्य शिक्षण आयोगाचे अध्यक्ष असून तसंच अल्पसंख्याक आयोगाचे सुद्धा अध्यक्ष आहेत आणि इतकं मोठं वक्तृत्व इतकी मोठी व्यक्ती आज महाराष्ट्र मंडळाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिली याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि आज जे काही अन्नधान्य आम्ही जे जमा केलं होतं ते आज आम्ही शाळेकडे सुपूर्द केलं, आता त्याचं वाटप शाळा त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. इससे पहले आपने कहाँ कहाँ ये कार्यक्रम किया था? देखो इससे पहले खोपोली में खालापुर में हम लोग गए थे, वहाँ पे एक कम से कम 6 से 7 आदिवासी पाड़े थे, वहाँ पे हम लोगों ने आदिवासी लोगों को ये दान दिया है और वहाँ पर भी लोगों की जो खुशियाँ थी जो हम लोग मदद लेके गए तो वो खुशी देखने लायक थी. इसलिए महाराष्ट्र मंडल हमेशा यही सोचता है कि कहीं ज़्यादा जो है लोगों को देने की कोशिश करेंगे और यही कोशिश मंडल की हमेशा रहेगी. सत्कार्याची खिडकी हा आमचा एक ओळख आहे, म्हणजे आमची ओळख आहे, आमचा ओळखी त्याच्यामुळे आमची ओळख आहे मंडळाची. आम्ही वारंवार सत्कार्याच्या खिडकीमध्ये काही विशिष्ट वस्तू जमा करतो आणि मग त्या गरजू ज्या गरजू आहेत त्यांना आम्ही तो देण्याचा आमचा मानस आहे. जसं आताच सांगितलं आमच्या अध्यक्षांनी त्या पद्धतीने आम्ही यावर्षी गणपतीच्या माध्यमातून गणेशोत्सवच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या वस्तू आम्ही जमा केल्या. तांदूळ आणि डाळ ह्या वस्तू ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत आज कोरोनाचं जे संकट सगळ्यांवरती ओढवलेलं आहे आणि त्या संकटामध्ये आज ह्या जीवनावश्यक वस्तूंची घरोघरी आज ही गरज आहे, प्रत्येकाला हे मिळणं गरजेचं आहे. म्हणून मग आम्ही ह्या वस्तू जेव्हा जमा केल्या मग त्या देण्यासाठी आम्ही निरनिराळ्या ठिकाणी विचार केला की ह्या कोणाला देऊ शकतो आपण. जसं काही ग्रामीण भागामध्ये आम्ही अशा पद्धतीचं वाटप केलं पण सध्या गरज आज घराघरामध्ये सगळीकडे असल्याकारणाने आम्ही ह्यावेळेला हे वस्तूंचं वाटप करताना आता कोरोनाचं संकट असल्यामुळे सरकारचे काही निर्बंध आहेत त्यामुळे आम्ही सगळ्यांना ते जमा करू शकत नाही ते देण्यासाठी सुद्धा. म्हणून मग आम्ही ह्यावेळेला असा विचार केला की ही मदत ज्या संस्थेला द्यायची आहे त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आपण इथे बोलवूया, त्यांना आपण हे आपण जे अन्नधान्य आहे ते त्यांना हस्तांतरित करूया आणि मग त्यांनी ते धान्य आपल्या सोयीने 2-2 जणं 4-4 जणं जे गरजू आहेत त्यांच्या शाळेमध्ये असतील किंवा शाळेत मुलांचे पालक असतील त्यांना आपण ते देऊ करू आणि मग हा कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून सुद्धा सुरळीत पार पडू शकतो. जरूर जरूर करने की तो बहुत चाह है महाराष्ट्र मंडल की, लेकिन ये भी सब देखना है कि हम अगर इस बारे में अगर किधर ये सब मदद करने जाते हैं तो वहाँ पे इस तरह का संसर्ग नहीं बढ़े, तो ये भी हमें देखना है. तो हम लोग चाहेंगे कि ऐसे कुछ कर सकते कि जो घर घर में हम लोग जाके जहाँ पे सोशल डिस्टेंसिंग मेंटेन हो और किसी को इस बात मतलब कोरोना का संसर्ग बढ़े नहीं, इसके लिए हम लोग वो सब मायने रखते हुए हम लोग जो उनके लिए कर सकते थे हम लोग कर सकते उनके लिए. आज मतलब दिन ब दिन ये सब पेशेंट बढ़ते जा रहे तो चाहेंगे सब घर में ही रहे, लेकिन घर में रहने के बाद भी हर किसी की आज बहुत सी आवश्यकता है कि जो पूरी नहीं हो पाती है. तो मैं चाहूँगा कि जैसे हमारे मंडल ने आज इस बारे में एक कदम आगे लिया है तो हमारे जैसे सारी सभी संस्थान हैं कि इन लोगों के लिए थोड़ा सा आगे आके उनके बारे में कुछ सोचेंगे तो हर घर में कुछ ना कुछ मतलब हम लोग दे सकते हैं जैसे हम लोग दे रहे हैं, कि अगर बाकी भी मंडल ऐसा कुछ कर सकते हैं.